या माझ्या सहकारी बांधवाने माझ्यासोबत मला हिम्मत दिली आणि एक टीम तयार झाली। हे नवलाची गोष्ट आहे। काय होतं, आतापर्यंत लोकांच्या डोळ्यामध्ये एक विशिष्ट भावना होती, हा विशिष्ट समाजाचा कार्यक्रम, एससी मधल्या एका जातीचा कार्यक्रम, धर्मांतरित केलेल्या बौद्धांचा कार्यक्रम, अशा प्रकारचं एक दृष्टिकोन या लोकांमध्ये होता। तो दृष्टिकोन आम्हाला बदलायचा होता आणि तो दृष्टिकोन बदलवण्यासाठी या कार्यक्रमाचे संयोजक सहसंयोजक म्हणून सर्व जातीचे लोक आहेत, सर्व धर्माचे लोक आहेत आणि सर्वांनी यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे। वेगवेगळ्या पद्धतीनं, कोणी तन कोणी मन कोणी धन, या पद्धतीनं आपण पोस्टर वाचले, गावोगावी पोस्टर गेले, आपण त्याचं वाचन केले, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा कार्यक्रमाचा लोन पोहोचलेला आहे। बंधूंनो, आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक फार मोठा गैरसमज आहे की संविधान कुणाचे, सर्वांना माहित आहे संविधान कुणाचे, संविधान भारताचे। संविधान कोणी लिहिलं, ते डॉक्टर बी आर आंबेडकर, म्हणजे डॉक्टर भाऊसाहेब आंबेडकर या महामानवाने संविधान लिहिलं। पण हे संविधान लिहिल्यापासून आतापर्यंत, म्हणजे 26 जानेवारी 1950 पासून आतापर्यंत, म्हणजे लागू झाले संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला अर्पण केलं गेलं देशाला, पण प्रत्यक्ष लागू झाले ते 26 जानेवारी 1950। त्या दिवसा आतापर्यंत काय झालं, या संविधानाने अस्पृश्यता नष्ट केली, कलम 17 नुसार अनटचेबिलिटी, अस्पृश्यता नष्ट केली। आणि ज्यांना अस्पृश्य ठेवले गेले, गाव पुसा बाहेर ठेवला गेले, ज्याचा स्पर्श आपण टाळला, त्या लोकांनीच संविधान आमचं आहे, माझ्या बापाचं आहे, माझ्या बापाचं संविधान, अशी भावना त्यांनी आपल्या मनात करून टाकली आणि ती भाषा सतत सतत आदेश सुरू आहे। मग कवी काय म्हणाले, कवी असं म्हणाले, भारताचा घटनाकार झाला माझा भीमराया, भारताचा घटनाकार झाला माझा भीमराया, माझा भीमराया यांना वाटला त्यांचा भीमराया आमचा नाही। दुसरा कवी असा म्हणाला, कवी मनोज कोटांगले, कवी गायक संगीतकार, काय म्हणाला, माझ्या भीमानं लिहिलाय कायदा झाला बहुजनांचा फायदा, माझ्या भीमानं लिहिलाय कायदा, म्हणजे कवी काय म्हणतो, माझ्या भीमाचा यांना वाटतं हे एससी कॅटेगरीतली विशिष्ट जातीचे लोक, माझा भीम, माझा भीमराया, माझा संविधान, आमचं बापाचं संविधान, ही भाषा इतक्या वर्षात सुरू आहे। तर या ओबीसी आमच्या बांधवांना आणि इतर सर्व कॅटेगरीच्या लोकांना वाटते हा त्यांचा भीमराव, त्यांचं संविधान आहे, आमचं काही नाही। अजून एक बाजू सांगतो आहे, या संविधानामधल्या आरक्षणाचा आणि तिथल्या सवलतीचा फायदा लढून, संघर्ष करून, प्रचंड संघर्ष आणि लढा आंदोलन करून त्यांनी मिळवलेला त्याचा संविधानाचा फायदा, बाकीच्यांनी त्या लढाया नाही आणि संघर्ष नाही आणि आंदोलन नाही, हे सगळ्यांना कळतंय आज की संविधान लागू झाल्यापासून आतापर्यंत कोणत्या समाजाने संविधानातल्या तरतुदींचा पुरेपूर उपयोग केला, त्यासाठी त्यांनी संघर्ष केले, बलिदान केले, नुसते आंदोलन संघर्ष बलिदान सुद्धा केले। कारण भाऊसाहेब आंबेडकर म्हणतात, हक्क हे लढून मिळवावे लागतात, ते मागल्याने मिळत नाही, भीक मागावं, भीक मागावी लागते, तर हे हक्क मिळवायचे ते भीक मागून मिळत नसतात, ते लढून मिळवावे लागतात, हा बाबासाहेबांचा मूलमंत्र ज्या समाजाने घेतला तो समाज शून्यातून पुढे गेला, प्रगतीच्या शिखरावर गेला, कारण त्यांनी कष्ट केले, प्रचंड अभ्यास केला, प्रचंड मेहनत केली, प्रचंड आंदोलन आणि संघर्ष केले की या संविधानातले कायदे आपल्या लागू झाले पाहिजेत आणि आपण या सवलतीचा आधार घेऊन आपली प्रगती केली पाहिजे। बाकी समाजाने केलं नाही, केलंच नाही, आणि म्हणून हा एक दुरावा निर्माण झालेला आहे। बहुजन समाजामध्ये
आणि एससी कॅटेगरीतल्या 59 जाती आहेत. एससी कॅटेगरीत 59 जाती, त्याच्यामध्ये एका जाती नाही जे धर्मांतरी बौद्ध आहे, जे या महापुरुषांना आदर्श मानतात. यांनी आदर्श घेतला बाबासाहेब म्हणून, त्यांनी नाकारला. मूलभूत फरक असाही आहे की कालचे कवी कवी सुरेश भट म्हणतात, कालचे सारे मुके आज बोलू लागले, आणि तुझ्या सत्या सवे शब्द तोलू लागले. कवी सुरेश भटाने जे म्हटलं आहे, हे कालचे जे मुख्य लोक ज्यांना बोलण्याचा अधिकार नव्हता त्याच बोलतात. सर्व जातीचे लोक बोलतात. संविधानाची ताकद आहे, ही ताकद संविधानाची आहे, ही जाणीव आज त्याला झालेली आहे. पण ही जाणीव व्हायला खूप वर्ष लागले, खूप वर्ष लागले. तेव्हा ह्या सगळ्या जाणीवा निर्माण करण्याचं काम, समाज गैरसमज दूर करण्याचं काम हे या पद्धतीने व्हावं, या सोहळ्याच्या माध्यमातून व्हावं, संविधान दिनाच्या कार्यक्रमातून ही जाणीव निर्माण व्हावी, जागृती व्हावी, यासाठी केवळ यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. मला असं वाटतंय आम्ही या ठिकाणी 500 चेअर लावले की 500 वर लोक येतील तरी आम्ही पुन्हा एक्स्ट्रा चेअर लावू अशी व्यवस्था आम्ही केली. आम्ही इतक्या एक महिन्याच्या वर यासाठी खपत आहोत. मला वाटतं लोक येत आहेत, लोक येत राहतील, कारण लोकांना वेळेवर कार्यक्रम सुरू होतो असं काही समजत नाही. उशिरा सुरू होतो म्हणतात आणि उशिरा येतात. तेव्हा या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आपण समजून घेतलेले आहात आणि या ठिकाणी बसणारे ज्यांनी आम्ही आयोजन केले, या ठिकाणी पाचारण केले, अतिशय मोठे विचारवंत अभ्यासू विचारवंत या ठिकाणी आपल्याला बरेच संविधानाच्या बाबतीत मार्गदर्शन करणार आहे. मी या ठिकाणी आपली भूमिका जी होती, या कार्यक्रमाची भूमिका ती मांडलेली आहे आणि आपण पुढील वक्त्यांना आपण ऐकणार आहात. मला या ठिकाणी माझी भूमिका मांडण्याचं मला जी संधी दिली गेली आहे त्याबद्दल मी आयोजक मंडळाचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय संविधान, जय भारत.